दुसरा एक मुद्दा आहे प्रामुख्याने जो चर्चेला जातो तो इथल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भातला आहे. खालापूर तालुक्यामध्ये फार मोठी समस्या आहे, कर्जतमध्ये देखील आहे. खालापूरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूची जी गावं आहेत तिथे डोंगराच्या पायथ्याची गावं आहेत आणि तिथे पाणी पोचलेलं नाही, तर तिथे पाणी पोचवता येईल का? तिथे काय कशा पद्धतीने योजना राबवता येईल? तुम्ही त्या संदर्भात काय विचार केला आहे? पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर समस्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. कर्जत तालुका हा तसा ट्रायबल भाग म्हणून ओळखला जातो आहे, परंतु या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाड्या आदिवासी वस्त्या या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेज नदीचं पाणी खाली खाडीपर्यंत जात असतं आणि या पेज नदीच्या पाण्यावर बरेचसे या खाली जाणाऱ्या इंडस्ट्रीयल त्या ठिकाणी इंडस्ट्री चालू आहेत. माझा भविष्याचं प्लॅनिंग ह्या ठिकाणी आहे की ही जी पेज नदी वाहते ह्या लागूनच पुढे आमचा खांडस कळम हा जो परिसर आहे तिथून चिल्लार नदी म्हणून एक आलेली आहे. अच्छा. ती पूर्णपणे सुकी असते उन्हाळ्यामध्ये, कारण पाणीच नाही त्या ठिकाणी. जर ह्या पेज नदीचा प्रवाह काही प्रमाणात आपण जर त्या चिल्लार नदीला जर त्या ठिकाणी फिरवला तर त्या परिसरातने असणारे सगळ्या गावांना पाणी पुरवठा त्या ठिकाणी होऊ शकतो त्या ठिकाणचा, आणि त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांनासुद्धा त्या पाण्याच्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला आपली उपजीविका पण त्या ठिकाणी करता येईल. तिथं शेती लावता येईल, शेतीवर होणारे उत्पन्न त्या ठिकाणी घेता येईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या असणाऱ्या म्हैस गुरंढोरं या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पाणी त्या चिल्लार नदीच्या माध्यमातून पण उपलब्ध होऊ शकतं. प्रामुख्याने दुसरा प्रश्न असा आहे की याच पेज नदीवर ज्या पद्धतीने म्हणजे अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, कल्याण असेल, या पेज नदीच्या जाणाऱ्या पाण्यावरतीच त्या ठिकाणी इंडस्ट्री उभी राहिली आणि त्या ठिकाणच्या इंडस्ट्रीवर त्या परिसरातनं पूर्णपणे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे झाली. मग आज कर्जत असेल, खोपोली असेल, ट्रेनच्या माध्यमातून पहाटे 5 वाजता उठून इथले युवक त्या ठिकाणी रोजगार नोकरीसाठी जात असतात. भविष्यामध्ये आम्ही आदिवासी म्हणजे काय, आम्ही आदिवासी ट्रायबल भाग म्हणजे आयुष्यभर आम्ही आदिवासीच राहायचं का? तर भविष्यामध्ये मी आमदार झाल्यानंतर माझी ह्या ठिकाणची भूमिका आहे की या ठिकाणी ह्या पेज नदीवर आम्हाला इंडस्ट्री उभी करायची आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये माझं जे काय आज कर्जत तालुक्यातील जे युवक आहेत त्या ठिकाणी सुशिक्षित युवक आज सगळे बेरोजगार म्हणून त्या ठिकाणी फिरत असतात. त्या मोठी संख्या आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये, तर त्यांना त्या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध करता येईल? खालापूरमध्ये असणारी इंडस्ट्री त्या ठिकाणी आहे, तिथल्या स्थानिकांना रोजगार कसा देता येईल तो त्या ठिकाणचा आमचा प्रयत्न सुरू आहे. खोपोलीमध्ये असणारी इंडस्ट्री बऱ्याच प्रमाणात बंद पडलेली आहे, ती पुन्हा कशा पद्धतीने चालू करता येईल त्या संदर्भात मॅनेजमेंटशी चर्चा करून, सरकारशी चर्चा करून, तो सत्तेत बसल्यानंतर आपण आल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला करता येतील. तुम्ही आता जो मुद्दा घेतला की पलसदरीच्या त्या रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे त्या साईडनेसुद्धा जी आपली जाणारी पाताळगंगा जी नदी आहे त्या नदी खोपोलीच्या माध्यमातून जे पाणी त्या ठिकाणी गगनगिरीच्या खोपोलीच्या फाट्यावरून जी नदी वाहते ती टाटाचीच नदी आहे, ते पण त्या माध्यमातून पण ते पाणीसुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकच्या साईडने जर त्या गावांपर्यंत सगळ्या पोहोचवलं तर त्या परिसरालासुद्धा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटून जाईल. म्हणजे हे जर विजन ठेवून जर आपण काम केलं तर ते करता येईल, कारण आपण जनतेचे सेवक आहोत. ज्या पद्धतीने आपण जनतेकडे अपेक्षेने आपण वाट बघतो की आम्हाला त्यांनी हे करून निवडून द्यावं तर त्या पद्धतीने आपण त्यांची कामंसुद्धा केली पाहिजेत आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. देवकृपेने आज जे काय आहे घरी चाललेलं, माझे आई वडील, माझी मिसेस, माझी मुलं सगळं सुखी आहोत काय, आणि सुखी असल्यामुळेच आपण लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बनण्यासाठी समोर आलेलो आहोत. नक्कीच नक्कीच. एका बदला जर पाहिलं तर खालापूर तालुका नवी मुंबईचं पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागवतो, त्यांची तहान भागवते, आणि दुसऱ्या बदला तोच खालापूर तालुका पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. तुम्ही एक चांगली योजना सांगितलं की पाताळगंगेचं पाणी आहे ते जर आपण खालापूर तालुक्यामध्ये रेल्वे लाईनच्या बाजूने आणू शकलो तर तिथला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि पूर्ण तो तालुका पाण्याखाली येऊ शकतो. खऱ्या अर्थाने पाताळगंगेचं पाणी आज फुकट जातं ते चांगल्या पद्धतीने वापरतं, एक नवी योजना आपल्या संकल्पनेतून समोर आलेली आहे.